पण तर निश्चितपणे दहशतमुक्त करण्याची वेळ आलेली आहे. जे दहशत करतात तेच नारळ फोडतात. निश्चितपणे फलटण शहरा मतदानातून दाखवत की कुणाची दहशत होती आणि कुणाला मुक्त करायचं फलटण ठरवलं. रामराजेंचा फटका बसू शकेल. रामराजे निंबाळकर मागच्या निवडणुकीतही माझ्या विरोधात होते, यावेळेसही माझ्या विरोधात आहेत. त्यांचा फटका वगैरे काय बसत नाही. विरोधकांना म्हणा डोळे आणि बुद्धी तपासून बघा. देशामध्ये काम करताना पहिल्या 10 खासदारांमध्ये या माड्याच्या खासदाराचं नाव येतं. मी केलेल्या कामामध्ये जर तुम्ही बेरीज मारली तरी तुम्ही पुढच्या 7 तारखेपर्यंत बेरीज मारू शकत नाही. चुकून माझ्याकडनं वक्तव्य त्या दिवशी झालं की तासाला 1,00,000 कोटी, तर तासाला कोटी तर नक्की आलेले आहे. तर तुम्ही माझ्याकडनं काय बोलताना आपण 2 घास का म्हणतो, काय 2 घास खात नाही, चुकतो काय बोलताना. पण एवढे कामं केलेत की त्याची टोटल मारायला सुद्धा यांना जमणार नाही. जे माझ्यासमोरचे उमेदवार आहेत त्यांनी रुपया तरी कधी आणलाय का? मी खासदार नसताना सुद्धा सांगोल्याच्या दुष्काळ प्रत्येक गावाला स्वतःच्या पदरच्या पैशातनं आम्ही पाण्याच्या टाक्या दिल्या, कधी दिलंय का त्यांनी काय? जी परिस्थिती आली ती चांगली परिस्थिती, स्वाभिमानाची परिस्थिती. झुकण्यापेक्षा मेलेलं बरं हे शिवाजी महाराजांचं वाक्य आहे. आम्ही स्वार्थी आणि लबाड लोकांच्या समोर झुकणारा रणजितसिंह नाईक निंबाळकर नाही. सांगोलेला दिलेला जे शब्द होते त्याच्यापेक्षा अधिक पाणी सांगोल्याला मिळवून दिले. आज पाणी सांगोल्याच्या शेतकऱ्याच्या शिवारामध्ये खेळताना पाहतोय. हे तोंडी आणि भांडी आश्वासन नाही. लोकांनी डोळे उघडे ठेवून आणि विशेष करून मोहित्यांनी पिवळे चष्मे काढून या ठिकाणी यायचं आणि पाणी बघायचं. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.